शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण माहिती पाहणार आहोत, तर ते म्हणजे ताक अंडी द्रावणाची एक्सपायरी डेट, म्हणजेच ताक अंडी द्रावण हे आपण किती दिवस ठेवू शकतो आणि कितव्या दिवशी वापरू शकतो, त्याचबरोबर आपल्याला अंडी कशा पद्धतीने घ्यायची आणि हे दही हे कशा पद्धतीने घ्यायचं आहे, तर याची मी तुम्हाला सविस्तर टप्प्याटप्प्यानुसार माहिती सांगणार आहे. व्हिडिओ थोडीशीच आहे पण खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी आपली ताक अंडी संजीवक हे द्रावण कशा पद्धतीने तयार करायचं ही माहिती पाहिली नसेल, आपल्या चॅनलवर जा, तिथे जाऊन तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. आणि जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनल नवीन असेल, खूप महत्त्वाची माहिती, नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, समोरची घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करा. तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी अशी मला कमेंट्स केल्या की अंडी तर ही किती घ्यायची आहे, दही तर हे किती घ्यायचं आहे, आणि अंडी आपल्याला चांगली वापरायची की खराब वापरायची, का दही आपल्याला चांगलं वापरायचं का खराब वापरायचं आहे. तर तोच मुद्दा मी घेऊन मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे. एक गोष्ट लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, आपल्याला अंडी घेताना चांगली अंडी घ्यायची, खराब अंडी अजिबात घ्यायची नाही. दुसरा मुद्दा, यामध्ये दही घेताना आपल्याला हे ताजं दही घ्यायचं आहे, म्हणजेच जर आपल्याकडं दही उपलब्ध नाही आहे, शेजाऱ्याकडून थोडं आणा, त्यामध्ये दूध टाका, दोन दिवसांनी हे वाढवा आणि ते ताजं ताजं दही घेऊन हे अंडा ताक संजीवक आपल्याला बनवायचं आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अंडी आपण गावरान घेऊ शकतो, बॉयलर कोंबडीची, कोणत्याही कोंबडीची घेऊ शकतो, मात्र दही घेताना आपल्याला खराब दही अजिबात यामध्ये वापरायचं नाही, खराब अंडी अजिबात यामध्ये वापरायची नाही. अंडा ताक संजीवकाची व्हॅलिडिटी, याची मुदत किंवा हे वापरायचं कधी, तर हे आपण द्रावण तयार केल्यानंतर 3 दिवस एका बरणीमध्ये ठेवायचं आहे, दररोज हे हलवायचं आहे आणि 4th दिवशी याची बरोबर विल्हेवाट आपल्याला लावून टाकायची आहे, फवारणी करायची आहे, जमिनीतून सोडायचं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अंडा ताक संजीवक वापरण्याची पद्धत तुम्हाला ही माहिती असणे आवश्यक आहे. खराब अंडी आपल्याला वापरायची नाही, खराब ताकही खराब दहीही आपल्याला वापरायचं नाही, आणि जर हे दोन्ही खराब द्रावण आपण घेतलं, हे बनवलं, याची फवारणी केली, तर आपल्याला म्हणावा असा रिझल्ट येणार नाही किंवा रिझल्ट हा नाहीच्याच बराबर आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, हे 3 दिवसापेक्षा जास्त आपण ठेवलं तर याची एक्सपायरी संपून जाते, याची व्हॅलिडिटी संपून जाते, आपल्या पिकांना याचे उत्तमरित्या रिझल्ट हे अजिबात कोणत्याही परिस्थितीमध्ये येत नाही. अन्यथा शेतकरी मित्रांनो, आपल्याला रिझल्ट देखील भरपूर प्रमाणात आले असते. खराब काय, कुठूनही खराब गोळा करून आणू, कुठूनही खराब अंडी आपल्याला उपलब्धतीन फुकटामध्ये भेटतील ती आणायची, पण असं नाही. आपल्याला जर मिनिमम 50 रुपये खर्च येत असेल तर 100% करू शकतो आपण. त्यासाठी चांगलाच वापर करा, आपल्या पिकांना वापरा आणि चांगलाच रिझल्ट घ्या. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल, ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नक्की सबस्क्राईब करा, समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करा.